नवापूर पोलिसांनी 3,18,000 अवैध दारू साठा जप्त केला. महाराष्ट्र राज्यातून गुजरात जाणारा दारूचा अवैध साठा नवापूर पोलिसांनी आज जप्त केलाय. नवापूर पोलिसांना 6 जून 2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की आमली फळी 3 टेंबा येथे हरीश मावची याच्या शेतातील झोपडीत अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला असून तेथून गुजरात राज्यात विक्रीकरिता घेऊन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने 12:30 सुमारास छापा टाकून पाहणी केली असता सदर ठिकाणी 2 मोटरसायकलसह मेहुल राकेश नायका राहणार 3 टेंबा तालुका नवापूर, अतुल मुंगा गामीत राहणार पटेल फळिया उच्छल गुजरात हे संशयितरित्या मिळून आले. त्यांना विचारपूस करून त्यांच्यासह शेतातील झोपडीची झडती घेतली असता झोपडीत देशी दारूचे 50 बॉक्स मिळून आले. सदर देशी दारू बॉक्स बाबत त्यांच्याकडे विचारपूस करता सदर मुद्देमाल आम्ही दोघे व आकाश मावची राहणार आमली फळी 3 टेंबा तालुका नवापूर व सुरेंद्र उर्फ सुंदर यांनी मिळून आणले याबाबत त्यांनी सांगितले. त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमनुसार आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात 3,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई श्रावण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार, निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार, संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.